मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे रब अटल महाविद्यालय गेवराई मराठी विभागाच्या वतीनं विद्यापीठ वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित एक दिवसीय कार्यशाळा या कार्यशाळेचे आयोजक आरबी अटल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर रजनी शिकरे मॅडम, या कार्यशाळेचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख आमचे ज्येष्ठ मित्र डॉक्टर संदीप बनसोडे सर, दुसरे आमचे मार्गदर्शक डॉक्टर समाधान इंगळे सर, मराठी विभागातील प्राध्यापक शरद सदाफुले सर, जे या कार्यशाळेमध्ये वक्ते म्हणून माझ्या सोबत यानंतर ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे, असे आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर राजकुमार यल्लावाड सर, उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, माहिती तंत्रज्ञानाचा अध्यापनासाठी उपयोग हा विषय मला या कार्यशाळेमध्ये बोलण्यासाठी दिलेला आहे आणि 45 मिनिटाचा वेळ माझ्यासाठी आहे. मी वेळेच्या आत किंवा वेळेचं बंधन पाळून 45 मिनिटांमध्ये या ठिकाणी हे पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करेल आणि त्या अनुषंगाने मी बोलणार आहे. मित्रांनो, सरांनी आताच सांगितलं, अध्ययन आणि अध्यापन ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. माणूस कुठल्याही पदावर गेला तर त्याच्यासाठी अध्ययन तितकंच महत्वाचं असतं आणि अध्यापन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. फक्त वर्गात शिकवणं एवढंच अध्यापनाचं उद्दिष्ट नसतं तर आपण बाहेर व्यवहारात मध्ये सुद्धा अध्यापन करत असतो, बोलत असतो, मार्गदर्शन करत असतो आणि अध्ययन तर माणूस जन्मभर करत असतो. माझ्यासाठी जो विषय दिलेला आहे की आज च्या काळाची गरज म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा अध्यापनासाठी कसा उपयोग करावा, मी आपल्याला मार्गदर्शन वगैरे करणार नाही. जे मी प्रयोग केलेले आहेत, जे माझे अनुभव आहेत या क्षेत्रामधले, ते अनुभव फक्त आपल्या पुढे प्रामाणिकपणे मांडण्याचा मी प्रयत्न करेल. सरांनी जे आत्ताच एक विधान केलं बनसोडे सरांनी की कोणीही यामध्ये तज्ज्ञ नाही, आम्ही सुद्धा यामधले तज्ज्ञ नाहीत. एक ज्याला काहीतरी नवीन काळाची गरज म्हणून केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांसाठी हे केलं पाहिजे, कारण विद्यार्थी हे आपलं दैवत आहे आणि त्यांच्यासाठी या काळामध्ये काय करता येईल, जास्तीत जास्त काय करता येईल, तर या दृष्टिकोनातून आम्ही काही प्रयत्न केले. यल्लावाड सर असतील, आम्ही असतील, सर बनसोडे सर सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, इंगळे सर सुद्धा प्रयत्न करतात, म्हणजे सर्वच आहेत. फक्त आम्ही थोडेफार काही प्रयत्न केलेत म्हणून या ठिकाणी ते प्रयत्न या ठिकाणी मांडावेत, ते शेअर व्हावं कुठंतरी, यासाठी मी इथं फक्त आपल्या समोर बोलण्यासाठी आहे. एवढाच या मागचा भाग. तर माहिती तंत्रज्ञानाचा अध्यापनासाठी उपयोग यामध्ये सुरुवातीला एक दोन मुद्दे मला मांडणं गरजेचं वाटतं. पहिला मुद्दा असा आहे, एक मिनिट, पीपीटी. पहिला मुद्दा असा आहे की माहिती तंत्रज्ञानाचा वापर ही आज काळाची गरज बनलेली आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आजचा जो काळ आहे तो म्हणजे COVID-19. आता सरांनी सांगितलं, या काळामध्ये आपली महाविद्यालय वर्गामधलं शिकवणं बंद झालेलं आहे. मग बंद झालेलं शिकवणं बंद ठेवून चालणार आहे का? नाही, कुठल्या तरी माध्यमातून आपल्याला पुढे जावं लागेल आणि म्हणून आजचा काळ आम्हाला सांगतो की या अशा COVID-19 काळामध्ये आपण माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग अध्ययनासाठी केला पाहिजे आणि अध्यापनासाठी सुद्धा केला पाहिजे आणि म्हणून ही आजच्या काळाची गरज आहे. जरी ही आजच्या काळाची गरज असली तर असं नाहीये की COVID-19 गेल्याच्या नंतर ही गरज राहणार नाही. मुळामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षापासून आपण माहिती तंत्रज्ञानामध्ये या ठिकाणी प्रगत होत आहोत. 2000 जग झपाट्याने बदलत आहे. एक ग्लोबल व्हिलेज अशी एक जगाची संकल्पना तयार झालेली आहे आणि अशा संकल्पनेमध्ये जगाच्या स्पर्धेमध्ये जर आम्हाला टिकून राहायचं असेल तर आम्हाला माहिती तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन आणि अध्यापनासाठी करावा लागेल. COVID-19 काळात तर आपण पूर्णपणे 100% आपण म्हणूया की आपण त्याच्यावरच अवलंबून आहोत, पण कोविड गेल्याच्या नंतर जेव्हा प्रत्यक्ष अध्यापन आपल्या वर्गामध्ये सुरू होईल त्या काळात सुद्धा आम्हाला माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन आणि अध्यापन करावं लागेल. ही आता या काळाची गरज आहे, या जागतिकीकरणाच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं.
आणि ही गरज का आहे? त्याचं दुसरं कारण असं आहे की माहिती तंत्रज्ञानामुळं अध्यापन आम्हाला अधिक प्रभावी करता येईल. काही जणांच्या डोक्यामध्ये गैरसमज असा असतो की बाबा मग माहिती तंत्रज्ञानाचा वापर करायचा म्हणजे माहिती तंत्रज्ञान म्हणजे शिकवणं का? तर नाही, इथं टीचर तितकाच महत्वाचा आहे, अध्यापक तितकाच महत्वाचा आहे. अध्यापकाचं शिकवणं हेच सर्वश्रेष्ठ आहे, ते सेंट्रल आहे, ते केंद्रबिंदू आहे, त्याला सपोर्टिंग माहिती तंत्रज्ञान. नाहीतर गैरसमज काय होतो की माहिती तंत्रज्ञान म्हणजे सर्व काही मग शिक्षक बाजूला काढायचा का? नाही, शिक्षक हा तितकाच महत्वाचा आहे. शिक्षकाला जोडीला अधिक प्रभावी करायचं, अध्ययन हे शिक्षकाचंच प्रभावी असतं. जेव्हा शिक्षक शिकवतो तोच प्रभावीपणे शिकवत असतो, पण ते जर अधिक प्रभावी करायचं असेल तर त्याला जोड जर माहिती तंत्रज्ञानाची दिली तर मग आमचं अध्यापन हे अधिक प्रभावी होईल. आणि मग या अनुषंगाने मी बोलणार आहे की फक्त शिक्षक बाजूला काढायचा, कुठेतरी इंटरनेटवरच्या नोट्स किंवा इंटरनेटवरचे इमेजेस, इंटरनेटवरचं टेक्स्ट मटेरियल म्हणजे अध्यापन साहित्य दिलं आणि आपलं काम संपलं असं नाही. तर शिक्षक हा त्याच्या मध्यस्थानी असेल, सेंट्रलला असेल, आणि त्याला सपोर्टिंग घटक हे माहिती तंत्रज्ञानाचे असतील. आणि ह्या सपोर्टिंग घटकांना धरून अध्ययन अध्यापन अधिक प्रभावी होईल. म्हणजे वर्गामध्ये शिकवत असताना जर शिक्षक एखादा संदर्भ देत असेल, केवढा असा शब्द मराठीच्या SL कवितेमध्ये आहे, आज विद्यार्थ्यांना केवढा काय आहे माहित नाही, त्याचं झाड त्यांनी प्रत्यक्ष बघितलं नाही. ते जर तुम्ही एखाद्या PPT किंवा LCD प्रोजेक्टरच्या माध्यमातून तुम्ही त्याचं चित्र दाखवलं तर अधिक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने कळेल. कान्या पडणे अशी एक संकल्पना आहे, आपल्याकडे ज्वारीवर कान्या पडल्या म्हणतो, विद्यार्थ्याला माहितच नाही काय कान्या पडल्या, कारण शेतीशी आणि त्या प्रक्रियेशी त्याचा संबंध नसल्यामुळं आज अनेक वस्तू, अनेक अवजार, अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत नाहीत. अशा माहीत होण्यासाठी जर दृकश्राव्य माध्यमांचा वापर केला, माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला तर शिक्षक जो शिकवत असतो ते अधिक प्रभावी होईल. या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण अध्यापनाकडे बघितलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून माहिती तंत्रज्ञानाचा अध्यापनामध्ये वापर व्हावा. तर या दोन गोष्टी या ठिकाणी माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे या काळाची गरज आहे, या म्हणजे फक्त कोविडच्या नाही तर जागतिकीकरणाच्या आणि 21व्या शतकामध्ये जे आपण प्रगत झालेलो आहे अशा काळामध्ये माहिती तंत्रज्ञानाची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, माहिती तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी करायचा तर तो अध्यापन अधिक प्रभावी व्हावं, अधिक खुलावं, पुढच्याला जास्तीत जास्त ज्ञान देता यावं यासाठी आपल्याला माहिती तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीचा हा भाग आहे आणि त्याच्यानुसार मी एक 4-5 मुद्दे आपल्या पुढे वेगवेगळ्या पद्धतीने ठेवणार आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट या ठिकाणी जी आहे तर ती म्हणजे आपण अध्यापनासाठी काय करू शकतो तर PPTचा वापर, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ज्याला म्हणतो, ही कोविडचा काळ आणि कोविड नसणं या काळामध्ये आज गरज आहे. मी आता जसं सांगितलं की PPTच्या माध्यमातून आपण जर विद्यार्थ्यांना काही गोष्टी दाखवायला लागलो, आपण कविता शिकवत असतो वर्गामध्ये आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे आपण सर्व विद्यार्थी आहात, प्राध्यापक आहात, आपल्याला माहिती की प्रत्येक मुलाकडे काही पुस्तकं असत नाही. आणि मग होतं काय की जर आपण PPTच्या माध्यमातून LCD प्रोजेक्टरवर कविता डिस्प्ले केली आणि ती जर शिकवली तर ती अधिक प्रभावीपणे मुलांपर्यंत जाते. त्याचं कारण असं आहे की कवितेमध्ये एका ओळीचा दुसऱ्या ओळीशी संबंध असतो, एका कडव्याचा दुसऱ्या कडव्यासोबत संबंध असतो, म्हणजे संपूर्ण कविता ही एक संघ असते. आणि अशी कविता जर डिस्प्ले असेल PPTच्या माध्यमातून तर ती मुलांपर्यंत अधिक प्रभावीपणे जाऊ शकते. किंवा आता जसं मी म्हटलं होतं की केवडा असेल, कान्या पडणं असेल, काही अवजारांची नावं जी मुलांच्या बघण्यामध्ये नाहीयेत, त्यांच्या अनुभवामध्ये नाहीत, अशी जर नावं आपण त्यांची चित्र दाखवली PPTच्या माध्यमातून तर आपलं शिकवणं, वर्गामधलं शिकवणं, मी वर्गातल्या शिकवण्याबद्दल बोलतोय, ऑनलाईन बद्दल नाही, ऑनलाईन बद्दलही PPTचा वापर होता येईल, करता येईल. आता जसं मी बोलतोय तुमच्याशी डायरेक्ट बोलणं आणि त्याच्याऐवजी जर मी आता PPT शेअर करतोय, त्याच्यामुळे होतंय काय की मी जे बोलतोय तर ते संदर्भ त्या PPT येतात. एखादं नाव जर मी उच्चारलं, पुढे एखाद्या ऍपचं मी नाव उच्चारलं तर ते ऍपचं नाव तिथं दिसत असल्यामुळं कन्फ्युजन होत नाही, म्हणजे अधिक प्रभावीपणे या ठिकाणी तुमच्यापर्यंत मी प्रेझेंट होऊ शकतो. तर या पद्धतीने PPTचा अध्यापनामध्ये वापर सर्वांनी करावा. PPT बनवणं ही एक स्किल आहे, याच्यावर एक व्याख्यान होऊ शकतं. PPT प्रभावी PPT कशी बनवावी, म्हणजे त्याला अॅनिमेशन कसे द्यावेत, त्याला या ठिकाणी रंगसंगती कशी असावी PPTची, पण त्याच्यामध्ये मी जाणार नाही. फक्त इथं दोन गोष्टी सांगित, वर्गात शिकवत असताना असो, ऑनलाईन शिकवत असताना असो, जर आपण PPTचा वापर केला तर मुलांना चांगल्या पद्धतीनं ते समजतं, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट, PPTचं व्हिडिओमध्ये रूपांतर
तुम्हाला करता येतं. जर तुमच्याकडे पीपीटी असेल तर त्याचं व्हिडिओ मध्ये आपल्याला रूपांतर करता येऊन, व्हिडिओ हे जर तुम्ही युट्यूबला अपलोड केले आणि विद्यार्थ्यांपर्यंत दिले तर ते व्हिडिओ विद्यार्थ्याला कधीही म्हणजे मटेरियल म्हणून, व्हिडिओ मटेरियल जर आपल्याला तयार करायचं असेल तर ते पीपीटीच्या माध्यमातून करता येतं. माझ्या युट्यूब चॅनलला पीपीटी पासून व्हिडिओ कसा तयार करावा याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आहे. आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपण तो व्हिडिओ बघू शकतात. थोडक्यात काय तर पीपीटीचा प्रभावी वापर आपण अध्यापनामध्ये करू शकतो, व्हिडिओ निर्मितीसाठी सुद्धा पीपीटीचा वापर करू शकतो. याच्यासाठी एजेड स्क्रीन रेकॉर्डर किंवा तुमच्या मोबाईलमधले कुठलंही स्क्रीन रेकॉर्डर असेल तर त्याच्या माध्यमातून आपण पीपीटीचा सुंदर असा व्हिडिओ बनवू शकतो. तर हा एक भाग आपण लक्षात ठेवावा. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे, पीपीटीवर फार न बोलता मी दुसऱ्या मुद्द्याकडे वळतो, तो दुसरा भाग आहे तो म्हणजे विविध मीटचा आपण अध्यापनासाठी वापर करू शकतो. आता मीटचा म्हणजे काय, वेगवेगळ्या मीटिंग्स या फ्री अवेलेबल आहेत, ज्याला पैसे देण्याची गरज नाही आणि त्याचा वापर सुद्धा आपण आज करत आहोत. काही जण पेड सुद्धा सॉफ्टवेअर घेतात विविध मीटचे. जर आपण फ्री मीट वापरलं तर त्याला काही लिमिटेशन्स आहेत, त्याला रेकॉर्डिंग वगैरे होत नाही, ह्या लिमिटेशन्स आहेत. ते जर आपल्याला मान्य असेल तर फ्री मीटचा आपण वापर करावा, नसता पेड जर सॉफ्टवेअर घेतले कॉलेज लेवलला तर ते चांगलं आहे, ते सर्वांनाच वापरता येईल. कोणकोणत्या मीटचा आपण अध्यापनासाठी वापर करू शकतो तर त्याच्यामध्ये बघा काही मीट्स आहेत. एक आहे झूम मीट, ज्याचे आता आपलं ऑनलाईन व्याख्यान चालू आहे हे झूम मीटवर चालू आहे. अशा झूम मीटचा आपण सर्वजण वापर करतो. फ्री मध्ये 40 मिनिटं आपल्याला त्या झूम मीटिंगच्या माध्यमातून अध्यापन करता येतं. पेड मध्ये घेतलं तर तुम्ही दिवसभर ही जरी क्लासेस घेतले तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर पेड व्हर्जन नाही घेतला आपण तर 40 मिनिटांमध्ये आपल्याला तो क्लास संपतो आणि दुसरा क्लास नवीन सुरू करावा लागतो. तर ही झूम मीटिंग आहे त्याचा तुम्ही वापर करा, सर्वांना जवळपास हे माहीत असलेली गोष्ट आहे. त्याच्यानंतर गुगल मीट जी आहे, झूम मीटिंग मध्ये रेकॉर्डिंगची सुविधा आहे 40 मिनिटाचा जरी असेल तर. गुगल मीटला वेळेचं बंधन नाही पण रेकॉर्डिंग नाही फ्री व्हर्जन मध्ये, पण ती सुद्धा एक चांगली मीट आहे. वेबएक्स मीट नावाची एक मीट आहे, ती सुद्धा फ्री आणि कुठलंही बंधन नसलेली आहे. फक्त थोडंसं नेटवर्क स्ट्रॉंग लागतं वेबएक्स मीटवर जर तुम्हाला तासिका घ्यायच्या असतील तर. आणि टीच मिंट नावाची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला शेड्यूल बनवता येतं, तासिकांचं शेड्यूल बनवता येतं, टाइम टेबल सेट करता येतो तुमचा. थोडंसं गुगल झूम किंवा वेबएक्स मीट पेक्षा ऍडव्हान्स लेवलची जर तुम्हाला मीट वापरायची असेल तर ती टीच मिंट नावाची आहे, कारण ते ऍप असल्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं शेड्यूल तयार करता येतं. विद्यार्थ्यांना जसा टाइम टेबल आपण महाविद्यालयामध्ये डिस्प्ले करतो तसा त्याच्यामध्ये टाइम टेबल दिसतो. आणि एकाच मीटवरून, टीच मिंटच्या एकाच ऍपवरून पूर्ण महाविद्यालयाचे तास तुम्ही घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक टीचरनं, या ठिकाणी टीचर ऍड होतो त्याच्यामध्ये, विद्यार्थी सुद्धा प्रत्येक विद्यार्थी ऍड होतो. जसं झूम मीटिंगवर फक्त एक जण कोणता तरी टीचर ऍड करणार आणि विद्यार्थी जॉईन होणार, आपण सगळ्या महाविद्यालयाला जर ग्रुपली अध्यापन करायचं असेल तर टीच मिंट नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे किंवा ऍप आहे, मीटिंगचं ऍपच आहे, तर ते जर वापरलं तर महाविद्यालयासाठी महाविद्यालयाचा टाइम टेबल तुम्हाला तिथे टाकता येईल. टाइम टेबल मध्ये 9:40 एखाद्याचा तास असेल तर लगेच तिथे दिसतं की या सरांचा 9:40 तास आहे, मग त्या वेळेमध्ये त्या सरांनी तास घ्यायचा. तर ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हणून टीच मिंट आहे. तर या नवीन या कोरोनाच्या काळात जे आपल्याला ऑनलाईन अध्यापन करावं लागते, तर अशा काळामध्ये झूम मीट, गुगल मीट, वेबएक्स मीट आणि टीच मिंट याचा जर वापर आपण केला तर मला वाटतं की आपल्याला प्रभावी अध्यापन करण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या ठरतील. तर हा एक भाग, हे जवळपास सगळं आपल्याला माहीत असल्यामुळे यावर फार वेळ मी त्याला देत नाही. याच्यानंतर पुढचा मुद्दा जो मला मांडायचा आहे तो म्हणजे LMSचा वापर. LMS म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, हा भाग आहे. गुगल मीट, झूम मीटिंग किंवा टीच मीट याचे अडचण अशी आहे की ही ऑनलाईन मीटिंग्स आहेत आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जवळपास खूप मोठ्या प्रमाणामधली महाविद्यालये ग्रामीण भागातली आहेत आणि विद्यार्थी सुद्धा ग्रामीण भागातले आहेत. आणि त्याच्यामुळे होतं असं की आपण झूम मीटवर जेव्हा तास घेतो, गुगल मीटवर तास घेतो किंवा टीच मीटवर तास घेतो, वेबएक्स मीटवर तास घेतो, तेव्हा विद्यार्थी त्याला जॉईनच होत नाहीत, खूप कमी संख्या असते. कारण विद्यार्थ्यांकडे कधी कधी नेटवर्क नसतं, कधी कधी त्यांचे प्रॉब्लेम्स असे आहेत की त्यांच्याकडे मोबाईल सुद्धा नाही. मग अशा काळामध्ये जर नेटवर्क नसेल, सगळे विद्यार्थी जॉईन होत नसतील, तर मग आम्ही अध्यापन करायचं एवढा वेळ द्यायचा, मग त्याचं महत्व राहत नाही जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचता आलं नाही तर. मग अशा वेळेला आम्ही
मीटचा वापर तर आपण करू शकतो, तो भाग आहे, पण त्याच्याऐवजी जर एलएमएसचा वापर केला तर मला वाटतंय की हे अधिक प्रभावी होईल. कारण एलएमएस मध्ये आपल्याला पाहिजे तेव्हा विद्यार्थ्याला म्हणजे 24 तासामध्ये कधीही जाऊन एखादं मटेरियल जे सरांनी दिलेलं ते बघू शकतो. सरांचा जो तास झालेला आहे तर तो तास होऊन गेल्यानंतर सुद्धा संध्याकाळी विद्यार्थी जर मोबाईल घेऊन बसला तर त्याला या ठिकाणी तो तास परत एकदा बघायला भेटतो, व्हिडिओ त्याला बघायला भेटतो, किंवा टेस्ट वगैरे दिलेले असतील, असाइनमेंट सरांनी दिलेले असतील तर त्या एलएमएस मध्ये लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम ज्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये बघायला भेटतात. तर याच्यामध्ये कोणकोणते एलएमएस प्रभावी आहेत तर त्याच्याबद्दल या ठिकाणी मी मांडणार आहे. बघा, पहिलं सर्वांना माहीत असलेलं एलएमएस जी सिस्टीम आहे ती म्हणजे गुगल क्लासरूम. आता गुगल क्लासरूम काय आहे की इनबिल्ट एलएमएस आहे, म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये मूडल्स आपल्याला बनवता येतात. पण झालेलं असं की सुरुवातीच्या काळामध्ये मूडल्स हे फ्री होते, नंतर आता ते पेड केल्यामुळं बरेच जण आता मूडलकडे जाताना दिसत नाहीत. नाहीतर स्वतःच स्पेस असायचा, मूडल असायचा, आपण पूर्ण मूडल तयार करायचो. पण आता ते फ्रीचे फक्त 45 दिवसासाठी फ्री केलं, नंतर ते पेड करून टाकलं आणि 45 दिवसामध्ये कुठलाही पोर्शन पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून एक तर पेड मुडल्स घेतले तर ठीक आहे, पण जर मग फ्री मध्ये वापरायचं असेल तर एलएमएस मध्ये गुगल क्लासरूम हा एक भाग आहे. सगळ्यात सोपं जर एलएमएस वापरायला कुठला असेल तर ते गुगल क्लासरूम आहे. अतिशय सोपं आणि छोटं एलएमएस आहे, कारण याच्यामध्ये काय आहे, 4 क्वाड्रंट एलएमएस आहे. आपण याच्यात व्हिडिओ अपलोड करू शकतो, म्हणजे व्हिडिओच्या लिंक अपलोड करू शकतो, त्याच्यानंतर ऑडिओच्या लिंक अपलोड करू शकतो, टेक्स्ट मटेरियल मुलांना देऊ शकतो आणि इमेजेस देऊ शकतो. हे 2 क्वाड्रंट्स आहेत. त्याच्यानंतर गुगल क्लासरूम वरून आपण विद्यार्थ्यांच्या एक्झाम घेऊ शकतो. जे 3rd क्वाड्रंट येतं एलएमएस हे किंवा मूडल हे 4 क्वाड्रंट असावं, तर त्याच्यामधले 3 क्वाड्रंट म्हणजे 3rd क्वाड्रंट जे आहे ते मुलांच्या परीक्षा आपल्याला इथून घेता येतील. आणि 4th म्हणजे तुम्हाला रिझल्ट देता येईल. इथं ग्रेड नावाचा जे ऑप्शन दिसतं त्याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तिथं कुठल्या टेस्टला मुलाला किती मार्क पडलेत आणि ओव्हरऑल मुलांचा परफॉर्मन्स काय आहे वर्षभरातला आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला तिथूनच डिस्प्ले करता येतो. म्हणजे ऑडिओ व्हिडिओ देणं, टेक्स्ट आणि इमेज मटेरियल देणं, एक्झाम घेणं म्हणजे टेक्स्ट किंवा एक्झाम घेणं आणि त्याच्यानंतर 4th मुद्दा जो आहे तो म्हणजे रिझल्ट लावणं. हे जे 4 क्वाड्रंट्स आपल्याला मूक मध्ये महत्वाचे असतात, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन जे कोर्सेस असतात. फक्त हे मॅसिव्ह नाहीये, कारण मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस हे पूर्ण जगभरासाठी खुले असतात. हे फक्त आपण विद्यार्थ्यांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप बनवतोय. तर तशा पद्धतीचं गुगल क्लासरूम हे एलएमएस आहे. याचा जर आपण वापर केला गुगल क्लासरूमचा तर वर्षभर आपण विद्यार्थ्यांना स्टेप बाय स्टेप शिकू शकतो, स्टेप बाय स्टेप त्यांच्या टेस्ट घेऊ शकतो, त्यांचे रिझल्ट लावू शकतो आणि वर्षभर विद्यार्थी आपल्या अटॅचमध्ये, जसं आपण वर्गामध्ये शिकवतो तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी या एलएमएसचा वापर करून आपण शिकू शकतो. हे जर मोबाईल व्हर्जन आहे क्लास गुगल क्लासरूम, तुम्हाला लॅपटॉपवरही वापरता येतं, मोबाईलवरही वापरता येतं. पण ज्याच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर आहे तर माझी एक अपेक्षा अशी असेल तर त्यांनी गुगल क्लासरूम न वापरता या ठिकाणी दुसरं याच्यापेक्षा ॲडव्हान्स लेवलचं या ठिकाणी जे एलएमएस आहे तर ते वापरावं. कारण गुगल क्लासरूम हे मोबाईल वापरणारे किंवा आता एखाद्या प्राध्यापकाकडे लॅपटॉप नसेल, कम्प्युटर नसेल तर ठीक आहे, मोबाईलवरून तुम्हाला गुगल क्लासरूम हँडल करता येईल. बाकीचे जे मी एलएमएस 2 सांगणार आहे ते फक्त लॅपटॉपवरून हँडल करता येतात किंवा डेस्कटॉपवरून हँडल करता येतात. ते जर तुम्ही वापरलं तर याच्यापेक्षा थोडे ॲडव्हान्स लेवलचे आहेत. कारण बघा, एक इडमोडो नावाचं एलएमएस आहे जे याच्यापेक्षा थोडस जास्त ॲडव्हान्स लेवलचं आहे. त्याच्यामध्ये फीचर्स चांगले दिलेले आहेत. उदाहरणार्थ गुगल क्लासरूम मध्ये आपल्याला टेस्ट घेता येते, पण टेस्टमध्ये बहु पर्यायी जे उत्तर आहे समजा तर ते देता येतात. आता इथं काय केलेलं आहे, इथं जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा, त्याच्यानंतर 4 पैकी 1 ऑप्शन निवडा, असे सगळे ऑप्शन दिलेले आहेत या एलएमएस मध्ये इडमोडो मध्ये. त्याच्यामुळे इडमोडो हे गुगल क्लासरूम पेक्षा थोडस ॲडव्हान्स लेवलचं आहे, म्हणजे जास्त ॲडव्हान्स लेवलचं आहे, फीचर्स त्याच्यामध्ये जास्त आहेत. म्हणून ज्या टीचरकडं, ज्या प्राध्यापकांकडं अध्यापन करण्यासाठी लॅपटॉप आणि डेस्कटॉप, आता प्रत्येक जवळपास महाविद्यालयामध्ये डेस्कटॉप अवेलेबल आहेत, जर आपण डेस्कटॉप वरून जर मुलांना टीच करणार असाल, लॅपटॉप वरून टीच करणार असाल तर मग इडमोडोचा वापर करा. कारण मुलांना काही प्रॉब्लेम नाहीये, मुलांना मोबाईलवर ते बघता येईल इडमोडो. पण तुम्हाला जर वापरायचं असेल, म्हणजे टीचरला जर वापरायचं असेल तर लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जर अवेलेबल असेल तर इडमोडो नावाचं एलएमएस आहे जे गुगल क्लासरूम पेक्षा
खूप चांगलं आहे, म्हणजे मी त्याचा वापर करतो प्रत्यक्ष, त्याच्यामुळे मला माहित आहे की ते अधिक फॅसिलिटी देणार आहे, अधिक फॅसिलिटी देणारं वापरावं अशी एक माझी इच्छा आहे. आणि याच्याही पलीकडे जायचं असेल इडमोडोच्या, म्हणजे एखादा प्राध्यापक जर गुगल क्लासरूम वापरत असेल, इडमोडो वापरत असेल, आणि त्याला असं वाटलं की मी सराईतपणे जर हे दोन LMS वापरतो तर याच्या पलीकडे जाऊन अजून एक फार ऍडव्हान्स लेवलचं LMS आहे, तर ते त्यांनी वापरावं, ज्या LMSचं नाव आहे कॅनव्हास इन्स्ट्रक्टर. हे तीनही फ्री आहेत, म्हणजे कुठलंही मी जे आज बोलतोय याच्यात पेड बद्दल काहीच बोलत नाही, जे सर्व फ्री आहेत त्याच्याबद्दल बोलतोय की गुगल क्लासरूम इडमोडो पेक्षा अधिक जर प्रभावी, म्हणजे एक क्लासच वाटावा पूर्ण असं जर कुठलं सॉफ्टवेअर असेल किंवा LMS असेल तर ते कॅनव्हास इन्स्ट्रक्टर म्हणून आहे. तर त्याच्यावर तुम्ही रजिस्टर करा, फक्त ईमेल लागतो, बाकी काही लागत नाही. तर त्याच्यामध्ये बघा, माझ्याकडे त्याची एक मी एक फोटो तुम्हाला दाखवतोय, ज्याच्यामध्ये बघा अनाउन्समेंट करता येतात, मुडल्स तयार करता येतात, सिलॅबस नावाचा एक भाग आहे, म्हणजे तुमचा सिलॅबस तुम्ही तिथे अपलोड करता, मग कधीही विद्यार्थी गेला सिलॅबस मध्ये की त्याला तो सिलॅबस बघता येतो. तिथं गुगल क्लासरूम मध्ये तसं नाही आहे, तुम्हाला सिलॅबसची फाईल अपलोड करावी लागते, ती 15 दिवसानंतर इतक्या वर जाते की विद्यार्थ्याला ऍट ए टाइम बघायला भेटत नाही, म्हणजे त्याला वर 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 आपण व्हॉट्सअपवर कसं शोधत जातो मागचा मॅसेज तसं शोधावं लागतं, इडमोडो मध्येही तसंच आहे, तसं शोधावं लागतं. पण कॅनव्हास इन्स्ट्रक्टर मध्ये स्वतंत्र एक मुद्दा दिलेला आहे की सिलॅबस नावाचा, तिथं क्लिक केलं की फक्त सिलॅबस डिस्प्ले होणार. पीपल्स आहे, तिथं क्लिक केले की टीचरचे नावं आणि टीचरचे ईमेल दिसणार आणि विद्यार्थ्यांची नावं आणि ईमेल दिसणार. डिस्कशन हा एक नवीन मुद्दा याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही डायरेक्टली डिस्कशन करू शकता, म्हणजे प्राध्यापक जर ऑनलाईन असेल बसलेला किंवा वेळ देऊ शकतो की बाबा आपलं डिस्कशन पिरियड हा 2 ते 3 या वेळेमध्ये आपण या शिकवलेल्या भागावर डिस्कशन करणार आहे, आणि मग विद्यार्थी त्यावेळेला जॉईन होऊन तुमच्याशी डिस्कशन करू शकतात. तर तसा डिस्कशनचा मुद्दा पहिल्या 2 LMS मध्ये नाहीये, पण कॅनव्हास इन्स्ट्रक्टर मध्ये डिस्कशन आहे, क्विज आहे, ग्रेडिंग सिस्टीम तर तिकडेही आहे, इथं सुद्धा ग्रेडिंग कळतं. त्याच्यानंतर आउटकम्स नावाचा एक भाग आहे. आउटकम्स मध्ये काय होतं, विद्यार्थ्यांच्या जेव्हा आपण टेस्ट देतो, मुलं जे डिस्कस करतात, त्याच्यानंतर आपण त्यांना असाइनमेंट देतो, ते अपलोड करतात, त्याचे गुण याच्यावरून विद्यार्थ्यांचा एक परफॉर्मन्स मोजण्याचं काम त्या आउटकम्स मध्ये येतं. कारण आपण जेव्हा कुठलाही भाग शिकवतो तर त्याचं आउटकम फार महत्वाचं असतं, काहीतरी बाहेर पडलं पाहिजे. त्याचं आउटपुट जर नसेल तर मग आपल्या शिकवण्याला काही अर्थ राहत नाही. या अँगलनं जर विचार केला तर स्वतंत्रपणे आउटकम या ठिकाणी दिलेली आहेत याच्यामध्ये कॅनव्हास इन्स्ट्रक्टर, म्हणजे ऍटो तयार होतात ते, तुम्ही त्या आउटकमवर गेलात की मुलांच्या परफॉर्मन्सवरून त्याचा आउटकम काय, तो कुठल्या स्थितीमध्ये आहे आणि त्याच्यावर किती काम करणं गरजेचं आहे, तर या गोष्टी तिथं कॅल्क्युलेशन केल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कोलॅबरेशन. आपल्याला अनेक टीचरनं मिळून एक भाग शिकू शकतो आपण, म्हणजे कोलॅबरेटिव्ह टीचिंग ज्याला म्हणतो आपण, तर ती या ठिकाणी करता येते. अनेक टीचर तर या सॉफ्टवेअरमध्ये LMS मध्ये शिकू शकतात, पण कोलॅबरेटिव्ह टीचिंग सुद्धा करू शकतात, दोघं जण ऍट ए टाइम शिकू शकता, कोलॅबरेशन होऊ शकतं. इतर संस्थेशी जर तुम्हाला कोलॅबरेशन करायचं असेल तर इथं कोलॅबरेशन सुद्धा करून तुम्ही टीच करू शकता. नॅकमध्ये त्याला फार महत्व आहे, किंवा जे प्राध्यापक मंडळी आहेत या सर्वांना कोलॅबरेशन बद्दल माहिती आहे. तर मला वाटतं की हे 3 LMS जे आहेत, गुगल क्लासरूम सुरुवातीला आपण जर नवीन असाल या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या, तर गुगल क्लासरूम खूप सोपं आहे, थोडंसं ऍडव्हान्स लेवलला गेलात तर इडमोडो आहे, आणि त्याच्यापेक्षा सर्वात जास्त ऍडव्हान्स लेवल म्हणजे जे मुडल मी म्हटलं होतं की पेड सॉफ्टवेअर आता झालेलं मुडल, पूर्वी फ्री होतं, त्या लेवलचं जर कुठलं असेल तर कॅनव्हास इन्स्ट्रक्टर हे फ्री आहे पण त्या मुडलच्या लेवलचं आहे, आणि स्वतंत्र तुम्हाला जसं पाहिजे तसं ते तयार करता येतं, त्याचे मुद्दे तयार करतायत. तर या अँगलनं तुम्ही या ठिकाणी या 3 LMS जर वापर केला तर मला वाटतं की या ठिकाणी अध्यापन अधिक प्रभावी होईल. तर हा LMS वापर आपण अध्यापनासाठी करावा. त्यानंतर अजून एक गोष्ट मला जी बोलायची ती म्हणजे LMS वापर करताना किंवा रेग्युलर गुगल मीटचा किंवा कुठल्याही मीटचा वापर करताना ऑनलाईन टेस्ट आणि एक्झाम आपल्याला घ्याव्याच लागतात. कारण आपण जसं अध्यापन करतो तर ते अध्यापन किती प्रभावी झालंय आणि विद्यार्थ्यापर्यंत किती गेलंय हे समजण्यासाठी आम्हाला टेस्ट आणि एक्झाम घेतल्या पाहिजे. आपण आम्हाला जर टेस्ट घ्यायच्या असतील आणि परीक्षा घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठीचे काही सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, तर त्याच्याबद्दल मी बोलतोय. सुरुवातीचं पहिलं सॉफ्टवेअर सर्वांना जवळपास माहित आहे ते म्हणजे गुगल फॉर्म. आपला जीमेलचं जर अकाउंट असेल तर आपल्याला गुगल ड्राईव्ह सगळ्यांना फ्री असतो. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह नावाचं सॉफ्टवेअर आहे, त्याच्यात तुम्हाला गुगल ड्राईव्ह मध्ये गुगल फॉर्म नावाचं ऑप्शन आहे, आणि या गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला टेस्ट बनवता येते.
म्हणजे परीक्षा बनवता येते, एक्झाम बनवता येते, प्रश्न देता येतात, बहुपर्यायी प्रश्न असतील ते बनवता येतात, शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर, किंवा आपल्याला जर इमेजेसच्या माध्यमातून जर आम्हाला काही मागून घ्यायचं असेल मुलांकडून, की समजा निबंध लिहा असा भाग असेल, तर मुलांनी निबंध लिहून इमेज रूपानं तुम्हाला तिथं अपलोड करता येऊ शकतो. आणि गुगल फॉर्मचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्ट्रेशन साठी करतोय वेगवेगळ्या, हे जवळपास तुम्हाला माहित आहे, तर याच्या माध्यमातून आपण टेस्ट किंवा एक्झाम घेऊ शकतो. तर हे माहीत असल्यामुळे याच्याबद्दल मी बोलत नाही. आणखीन एक टेस्ट आणि एक्झाम घेण्यासाठी खूप चांगलं सॉफ्टवेअर आहे ज्याच्याबद्दल मला सांगायचं, ते म्हणजे टेस्ट मोज नावाचं. टेस्ट मोज नावाचं जे सॉफ्टवेअर आहे, तर याच्यामध्ये गुगल फॉर्म पेक्षा थोडस ऍडव्हान्स लेवलचं आहे. जसं मी सांगेल की टेस्ट मोज मध्ये स्वतंत्र टेस्ट घेता येते, याची एक लिमिट आहे, 50 प्रश्न आपण याच्यामध्ये, 50 पेक्षा जास्त प्रश्न फ्रीमध्ये नाही तयार करू शकत, 50 प्रश्न. मग त्याला तुम्ही एका प्रश्नाला 2 मार्क दिले म्हणजे 100 मार्काची तुम्ही टेस्ट घेऊ शकता. याचे फीचर्स खूप छान आहेत. इथं बिल्ड अ टेस्ट नावाचं जे ऑप्शन ग्रीन कलर मध्ये दिसतंय, याच्यातून ही टेस्ट आपल्याला बनवायची आहे. आणि टेस्ट बनवलेल्याच्या नंतर ऑनलाईन मध्ये त्याची एक लिंक तयार होते, आणि ही लिंक तुम्ही विद्यार्थ्याला शेअर केली की मला गुगल फॉर्म मध्ये, कधी कधी विद्यार्थ्यांना अडचणी आलेल्या जाणवल्या की गुगल फॉर्म मध्ये प्राध्यापकांनी टेस्ट केली आणि विद्यार्थ्याचा फोन आला, सर माझा गुगल फॉर्म ओपनच होत नाही टेस्ट साठी. तर त्याचा प्रॉब्लेम असा आहे की जीमेल अकाउंट मुलाकडे नसेल, मुलाचा जो मोबाईल आहे तो जीमेलनं जर साइन इन केलेला नसेल की मग काय होतं, आपले गुगल ड्राईव्ह त्याच्याकडे नसतं आणि त्याच्यामुळे ते टेस्ट देऊ शकत नाही. आणि मुलं, बरेच मुलं आपल्याला गुगल फॉर्म मध्ये, त्यांना गुगल फॉर्म ओपन नाही झाला असं एक तक्रार मुलांची असते. इथं तो प्रॉब्लेम येणार नाही. कुठल्याही ऑनलाईन मध्ये, कुठल्या कम्प्युटरवर जा, लॅपटॉपवर जा, मोबाईलवर लिंकला क्लिक केलं की हे सरळ सरळ टेस्ट मोज ओपन होतं, आणि ते ओपन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टेस्ट येते. टेस्ट सुद्धा गुगल फॉर्म पेक्षा थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे फीचर्स याचे आहेत टेस्ट मोजचे. म्हणजे टेस्ट घेण्यासाठीच हे सॉफ्टवेअर आहे, कारण गुगल फॉर्म हे वेगवेगळ्या कारणासाठी, अनेक त्याचे उपयोग गुगल फॉर्मचे होऊ शकतात, पण टेस्ट मोज हे फक्त परीक्षेसाठी तयार केलेलं असल्यामुळं अधिक थोडे ऑप्शन दिलेले आहेत. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की एकाच पेपरवर तुमचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने दिसतो. बघा, मी एक फक्त स्क्रीनशॉट घेतलेला आहे रिझल्टचा. तर कसा दिसतो रिझल्ट, एक 6 मुलं 5 मुलांनी परीक्षा दिलेली आहे बघा, आणि आपल्याला लगेच समोर कळतं की यानं 42%, यानं 92%, एकानं 83% प्रश्नाची उत्तरं आलेली आहेत. आणि तुम्हाला हे कळतं की कुठले प्रश्न चुकले हे ऍट अ ग्लान्स तुम्हाला कळतं. पहिला प्रश्न सगळ्यांचा आलेला आहे, पण चौथा प्रश्न मात्र एकाला आलाय आणि एका जणां एक बाकीच्या 3 सोडवलात नाही, 4 सोडवलात नाही. मग इथं कुठतरी मुलगा कच्चा आहे, याच्यावरून आपल्याला मुलं कुठल्या गोष्टीवर आपल्याला अधिक काम करणं गरजेचं आहे. तर हे रिझल्ट अनालिसिस टेस्ट मोजचं जे आहे ते खूप चांगलं आहे. म्हणून गुगल फॉर्मचा तर वापर आपण करावाच, पण टेस्ट मोजचाही वापर करण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी आपण जर केला तर ते अधिक प्रभावी होईल मला असं वाटतंय. म्हणजे ऑप्शन मी फक्त देतोय, काय वापरावं ही ज्या त्या प्राध्यापकांची इच्छा आहे, पण जर हे वापरलं तर आपल्याला अधिक चांगलं होईल. म्हणून एक्झाम आणि ऑनलाईन टेस्ट घेण्यासाठी आपण गुगल फॉर्म आणि टेस्ट मोडचा वापर करावा. त्यानंतर अजून एक मुद्दा, जो शेवटचा मुद्दा मी मांडणार आहे, ज्याच्यामध्ये मी स्वतः येल्लावर सरांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयोग केलेले आहेत, ते म्हणजे विद्यार्थ्यांना या पॅन्डेमिकच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये, नाही कोरोना संपल्यानंतर सुद्धा वर्षभर काहीतरी त्यांच्या हाताशी असावं असं जे मटेरियल, ज्याला म्हणतो स्टडी मटेरियल, तर त्याच्यामध्ये 4 प्रकारचं स्टडी मटेरियल अपेक्षित आहे. एक म्हणजे ऍडिओ, दुसरं व्हिडिओ, तिसरं इमेजेस आणि चौथं टेस्ट. तर हे मटेरियल आम्हाला बनवता आलं पाहिजे. हे बनवलेलं आहे, प्रत्येक प्राध्यापकांकडे नोट्स आहेत, प्रत्येक प्राध्यापकांकडे काही इमेजेस आहेत. व्हिडिओ ऍडिओ हे नवीन बनवण्याचा भाग आहे, पण हे काय आहे, आपल्याला सॉफ्ट कॉपी मध्ये तयार करून हे कुठल्या तरी ऑनलाईन सिस्टीमच्या थ्रू विद्यार्थ्यांपर्यंत जावं अशी एक इच्छा या ठिकाणी या निमित्ताने आहे. कारण माहिती तंत्रज्ञानाचा वापर करायचा म्हणजे काय, तर आपल्याकडल्या नोट्स विद्यार्थ्यांपर्यंत इझिली पोहोचल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी एक सिस्टीम माहिती तंत्रज्ञानाची आपल्याला वापरायची. सुरुवातीला ऍडिओ आणि व्हिडिओ निर्मिती ज्या प्राध्यापकांना करायची आहे, तर त्यांच्यासाठी मी सुरुवातीला बोलेल की ऍडिओ आणि व्हिडिओ हे 2 प्रभावी माध्यम आहेत. नोट्स पेक्षा ऍडिओ चांगला, कारण
वाचण्यापेक्षा बघितलं ऐकलेलं खूप लक्षात राहतं, आणि त्याच्यापेक्षा चांगलं म्हणजे व्हिडिओ निर्मिती, कारण व्हिडिओमध्ये दृकश्राव्य माध्यम असल्यामुळं ते अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत जातं आणि विद्यार्थ्याला चांगलं समजतं, कारण तिथं आपणही दिसतो आणि इतर गोष्टी सुद्धा त्यांना माहीत होतात. तर या पद्धतीनं तर जर आम्हाला ऑडिओ व्हिडिओ निर्माण करायचे असतील तर काही सॉफ्टवेअर या ठिकाणी मी सांगतोय. मोबाईलवरून जर आपल्याला ऑडिओ व्हिडिओ निर्मिती करायची असेल तर ओपन कॅमेरा नावाचं सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये असावं, ज्याच्यातून शूटिंग व्हावी. आपल्या कॅमेऱ्यातून जी शूटिंग होते त्याच्यापेक्षा अधिक चांगली शूटिंग ही ओपन कॅमेरा नावाच्या सॉफ्टवेअर मधून होते. म्हणून ओपन कॅमेरा नावाचं सॉफ्टवेअर मध्ये शूट करा, म्हणजे जो प्रभावीपणे शूटिंग तुमची होईल. दुसरं, काइन मास्टर आणि पॉवर डायरेक्टर हे जे दोन आहेत तर ते व्हिडिओ मेकर आहेत. व्हिडिओ मेकर म्हणजे व्हिडिओ किंवा ऑडिओ जर तुम्हाला मोबाईलवरून तयार करायचा असेल तर या ठिकाणी काइन मास्टर नावाचं सॉफ्टवेअर आहे, त्याचा यूज करावा. याच्यावर एक स्वतंत्र परत व्याख्यान होऊ शकतं, मी काइन मास्टर बद्दल बोलणार नाही. तुम्हाला राजकुमार यल्लावड सरांच्या युट्यूब चॅनलला काइन मास्टर वरून व्हिडिओ कसा तयार करावा याचा एक त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे, तो जरी बघितला तर तुम्हाला कळेल. 2 दिवस आमचा कुठलाही प्राध्यापक जर या काइन मास्टर किंवा पॉवर डायरेक्टर हे त्यांनी डाउनलोड करून घेतलं मोबाईलमध्ये प्ले स्टोअर वरून आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जर घेतली तर सहज या ठिकाणी व्हिडिओ बनवू शकतो. तर व्हिडिओ बनवण्यासाठी आपण काइन मास्टर पॉवर डायरेक्टर दोन्ही चांगले आहेत, काइन मास्टर थोडस चांगलं जास्त चांगलं आहे म्हणून त्याचाच आपण वापर करावा असं या ठिकाणी मी सुचवेल. त्याच्यानंतर जर आपल्याकडं कम्प्युटर लॅपटॉप असेल तर अजून काही सॉफ्टवेअर आहेत व्हिडिओ निर्मितीसाठी. त्याच्यामध्ये बघा, मी नक्की सांगेल एक ओपन शूट नावाचं, जे खूप सोपं म्हणजे कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर सोप्या पद्धतीनं एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग जर करायची असेल तर ओपन शूट नावाचं एक सॉफ्टवेअर खूप छान आहे. आणि दुसरं आहे ओबीएस, ज्याला लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा करता येते. जसं आता लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे फेसबुकवर, चालू आहे युट्यूबवर, तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग करता येते आणि बॅकग्राऊंड बदलणे हे सगळे ऑप्शन ओबीएस मध्ये अतिशय ब्रॉड लेवलचं आहे. ओपन ब्रॉडकास्ट सॉफ्टवेअर नाव त्याचं आहे ओबीएसचं. तर त्या ओबीएसचा जर तुम्ही वापर केला, ज्याच्याकडे लॅपटॉप आणि डेस्कटॉप आहे तर त्यांनी, आणि त्याच्यापेक्षा जर ऍडव्हान्स लेवलला करायचं असेल तर कॅमटेसिया नावाचा आहे. थोडस त्याची माहिती आपल्याला घ्यावी लागेल, थोडा अभ्यास करावा लागेल या सॉफ्टवेअरचा. जर हे अभ्यास आपण केले तर ओपन शूट, ओबीएस, कॅमटेसिया तीनही सोपे आहेत. मोबाईलवरून जर करत असाल तर मग मात्र काइन मास्टर किंवा पॉवर डायरेक्टर या दोन्ही पैकी एकाचा उपयोग करून आपण प्रभावी ऑडिओ आणि व्हिडिओ तुम्ही निर्माण करू शकता. आणि हे ऑडिओ आणि व्हिडिओ जर तुम्ही निर्माण केले तर मग याचा देण्याचा सोर्स काय विद्यार्थ्यापर्यंत, तर अतिशय सोपी पद्धत आहे, युट्यूब चॅनल तयार करा. 2 मिनिटं लागतात फक्त युट्यूब चॅनल करायला. आपलं जीमेल अकाउंट असतं, तिथून फक्त क्रिएट युट्यूब चॅनल म्हणा, 2 मिनिटांमध्ये तुमचं युट्यूब चॅनल तयार होईल. युट्यूब चॅनल तयार झाल्याच्या नंतर तिथं तुम्ही व्हिडिओ ऑडिओ अपलोड करा, त्याच्या लिंक विद्यार्थ्यांना द्या, त्याच्या लिंक LMS मध्ये टाका, त्याच्या लिंक तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देऊ शकता. आणि मग आपले व्हिडिओ ऑडिओ विद्यार्थ्यापर्यंत जातील अशा काळामध्ये, ज्या काळामध्ये विद्यार्थी वर्गामध्ये येऊ शकत नाहीत अशा काळातही विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि ज्यावेळेस वर्गात विद्यार्थी येतील तेव्हा वर्गात परत रिटेक होत नसतं. एकदा एखादा पाठ शिकवला आणि दुसऱ्या पाठाकडे वळला, पण जर विद्यार्थ्याला पहिल्या पाठाबद्दल अब्सेंट असेल तर माहिती पाहिजे असेल तर तुमचा व्हिडिओ बघून या ठिकाणी ते अभ्यास करू शकतील. तर या दृष्टिकोनातून युट्यूबला टाकू शकता व्हिडिओ, फेसबुकला सुद्धा तुम्ही व्हिडिओ टाकू शकता. तर हा भाग आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे टेस्ट मटेरियल बद्दल या ठिकाणी मी जे बोलणार होतो की इमेज आणि टेस्ट मटेरियल, आपल्याकडे नोट्स असतील, आपल्याकडे काही इमेजेस असतील अभ्यासक्रमावर आधारित, तर ह्या विद्यार्थ्यांपर्यंत गेल्या पाहिजे. त्याच्यासाठी गुगल ड्राईव्हचा वापर करू शकता. तुमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्ही इमेजेस ठेवा, तुमचं टेस्ट मटेरियल ठेवा आणि त्याच्या लिंक विद्यार्थ्यांना द्या. लिंक क्लिक केल्याच्या नंतर तो विद्यार्थी त्या वाचू शकतो. फक्त एकच अडचण आहे, आपल्याला गुगल इंडिक नावाचं जे काही आपला फॉन्ट आहे किंवा ज्याला आपण या ठिकाणी मंगल नावाचा फॉन्ट म्हणतो, युनिकोड म्हणतो त्याला, तर तो फॉन्ट जो ऑनलाईन चालतो त्या फॉन्ट मध्ये ह्या असाव्यात, नाहीतर मग तुम्हाला PDF करावे लागतील. किंवा तुमचा ब्लॉग, ब्लॉगर, वर्डप्रेस नावाचे ब्लॉग्स तयार आहेत, तुम्ही स्वतःचा ब्लॉग तयार करा. प्राध्यापकाचा, प्रत्येक प्राध्यापकाचा एक ब्लॉग असावा आणि त्या ब्लॉगवर जर हे टेस्ट मटेरियल तुम्ही टाकलं तर विद्यार्थी कधीही ऑनलाईन जाऊन, विद्यार्थीच काय, जगातली सर्व लोक तुमचं या ठिकाणी ब्लॉगवरून किंवा ब्लॉगरवरून तुमचं मटेरियल वाचू शकतील, त्याच्या माध्यमातून त्यांना फायदा होऊ शकेल. आणि एक शेवटचा मुद्दा की फ्री वेबसाईट स्वतःची बनवता येऊ शकते. गुगलनं फ्री वेबसाईटची सुद्धा सुविधा आपल्याला दिलेली आहे, थोडीशी जर मेहनत घेतली तर. आणि विकिपीडिया जी आहे,
मराठी विकिपीडिया आहे बघा, मराठी MR.wikipedia.org वर जर तुम्ही गेलात तिथं सुद्धा तुमचं टेस्ट तुम्ही संपादित करू शकता आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ शकतं. तर हे जर सर्व आपण केलं, म्हणजे PPT चा वापर असेल, वेगवेगळ्या मीटचा वापर असेल, वेगवेगळ्या LMS चा वापर असेल, किंवा ऑनलाईन टेस्ट आणि एक्झामसाठी काही सॉफ्टवेअर वापरले आणि ऑडिओ व्हिडिओ तयार करून, टेस्ट इमेज तयार करून वेगवेगळ्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांपर्यंत दिले, तर विद्यार्थी अधिक प्रभावीपणे अध्ययन करू शकेल आणि आपलं अध्यापन जे आहे तर ते अधिक प्रभावी होईल आणि आपल्याला त्याचं समाधानही या ठिकाणी मिळेल. ज्या गोष्टी फक्त माझ्या अनुभवाच्या होत्या त्याच गोष्टी या ठिकाणी मी शेअर केलेल्या आहेत. मला या ठिकाणी बोलण्याची संधी रबा अटल महाविद्यालयाने दिली, त्याबद्दल प्राचार्य डॉक्टर रजनी शिखरे मॅडम, आमचे ज्येष्ठ मित्र डॉक्टर संदीप बनसोडे सर, आमचे दुसरे ज्येष्ठ मित्र डॉक्टर समाधान इंगळे सर आणि सदा फुले सर, सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. धन्यवाद.